श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। कुंडलीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडरीनाथ महाराज की जय। रामचंद्र प्रभु महाराज की जय। सीता मैया की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अध्याय क्रमांक 31 साठी मी आपल्याला आपल्या सर्वांचं स्वागत करतो। इंद्रजीत युद्धात कामी आल्यामुळे लंका नरेश घाबरा झालेला आहे। त्याला काय करावे काही सुचते ना। रावणास अनेक जण समजावून सांगत होते की सीतेला सोडून दे, त्यामुळेच हा सर्व घरदाराचा नाश झालेला आहे। परंतु रावण मात्र अत्यंत हट्टी असल्यामुळे खरे करण्याची त्याला सवय होती। लंकेतील लोकांनी ओळखलं होतं की आता रावणाचं काही खरं नाही, रावण यमलोकी जाणार। रावण काही केल्यास शांत बसत नव्हता। त्याने अहिमही राक्षसांवर श्रीरामाला नामोहरण करण्याची जबाबदारी सोपवली। अहिमही राक्षसांपासून श्रीराम लक्ष्मणास वाचवण्यासाठी वानर सैनिकांनी अभेद्य तटबंदी केली होती। तरी पण अहिमही राक्षसांनी सूक्ष्मरूप धारण करून श्रीराम आणि लक्ष्मणास पळवून नेले। अहिमही राक्षस या दोघा बंधूंना पळवून राक्षस राज्यात आणले। राक्षस राज्यांचा मकरध्वज हा प्रमुख सेनापती होता। त्याने एक सभा भरवली। या सभेत श्रीराम लक्ष्मण यांना बळी देण्याचा ठराव पास झाला। श्रीराम लक्ष्मण आपल्या जीवावर आलेले संकट पाहून अतिशय वाईट वाटले। दोन्ही बंधूंना भीती वाटू लागली। हे संकट निवारक वंशूत हनुमानाचा धावा सुरू केला। आपले स्वामी व त्यांचे बंधू संकटात सापडले आहेत हे हनुमंताला कळले। त्याने ताबडतोब श्रीराम लक्ष्मणासमोर प्रसन्न झाला। त्याने सर्वप्रथम अहिराक्षसास यमाकडे पाठवले। रामदूताने महिराक्षसास ठार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला अपयश आले। श्रीरामांनी ब्रह्मास्त्र सोडले व महिरावणाचा अंत केला। आई आणि मही राक्षस यमलोके गेल्यामुळे रावण चिंता करू लागला। त्याला सर्वत्र यमाचे दर्शन दिसू लागले। या अध्यायामध्ये रावणाचा अजून एक शेवटचा प्रयत्न, तो म्हणजे अहिमही राक्षस यांना त्यांनी पाचारण केलेला आहे। श्री गणेशाय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यो नमः। अजोर रंगधीर रघुवीर रविकुळ मंडळ राजीव नेत्र रजनीचरांतक रमणीय गात्र राजेश्वर रमापती आत्माराम अयोध्यानद आनंद रूपाक्षय व्यक्त परत्पर अमल नित्य अद्य अनंत अनादी जो जो कर्म मोचक कैवल्यदानी करुणा समुद्र कार्मुक पाणी बंध छेदक कलमश जाळुनी करी कल्याण भक्तांचे परमानंदा पूर्ण पुरुषा पद्मजातका पयोनिधिवासा पंकजनेत्रा परमहंसा पशुपती हृदय जीवना मनमोहना मंगलधामा मुनिजन हृदया मेघश्यामा मायातीता मनविश्रामा मनोवेश धारका दीनदयाला दशरथ नंदना दशमुखांता दृष्टलना दृष्टदलना दानव वरीपुदरिद्रछेदना दशवतार वेशधारका तिसाव्याध्याय अनुसंगाधन सुलोचना प्रवेशली अग्न या वरी विशिंतीने न चिंता क्रांत शोक करी बंधुपुत्र पडले रणी आता पाठीरागाने जसे कोणी तो विद्युत जीवते शने प्रधान बोलता जागला मुनी आई रावण महिरावण पाताळी राहते दोघे जण ते कपट विद्ये करुण राम सौमित्रा नेतील कलिके पुढे तात्काळी समर्पित दोघांचे बळी ऐसा एकता दशमोळी परमसंतता पातला रावणी पत्र पाठविले लिहून तात्काळ प्रगटले दोघे जण
की ते क्रोम काम क्रोधाग्नीच येऊन अहंकार असे भेटले त्या दोघांनी अलंगून मैजापती करी रुदन इंद्रजिताचे वर्तमान दोघां प्रतिनिवेदने अहिरावण आणि महिरावण या दोन बंधूंना आता तुम्ही पाचारण करा असं विद्युतजीव नावाच्या प्रधानाने दशवनास सांगितले. रावण तात्काळ तयार झाला आणि त्याने पत्र पाठवून त्यांना बोलवून घेतले. अहिराव आणि महिरण दोघंही जण इंद्रजिताचे रावणाने सांगितलेले वर्तमान ऐकून दुःखी झाले आणि बोलू लागले. यावर ते दोघंही बोलत आता गंध शोक बहुत गत शोक बहु झाले बहु असं होतं. सौमित्र आणि रघुनाथ रजनी माझी नेऊ तया मगवर कडसेनेचा संवार करावया तुम्हा काय उशीर. एकता दशक नेत्र परम संतोष पावला तो विभीषणाचे दोघे प्रमाण गुतरूपे गोष्टी ऐकून तेही पवन वगैरे जाऊन एकथली रावण उजासी. आणि अहिरावण आणि महिरावण दोघांनी सांगितलं की दोघांनाही घेऊन जातो मग उरलेल्या सेनेचा निपात करायला तुम्हाला कितीसा वेळ लागणार आहे. विभीषणाचे दोघेही प्रधान गुप्तरूपाने ह्या गोष्टी ऐकून श्रीरामांना त्यांनी कथन केल्या. त्याने नळनिळ जांभूत मारुतीस केले श्रुत त्याने पुष्यदुर्गाद्भुत सेने भोवती रचिला. आणि मग नळ नीर जांबुवंत मारुती यांना ह्या गोष्टी कळाल्या आणि त्यांनी सेनेभोवती शेपटीचा महाभयंकर असा दुर्ग तयार करून ठेवला. वेड्यावर वेडे घालून वज्रदुर्गा उभारला गगनी वरी ठाई ठाई द्रुप पाणी गात बैसले सावध आणि जागजागी त्या दुर्गावर सगळे वानर श्रीरामाचं गात गुण गात बसलेले आहे. निशा गहन ते काळी काळपुरुषाची कांबळी की जगावरी खोळ आली अज्ञानाची अविद्ये निशी माझी पक्षी बहुत रुक्षी नाना शुद्ध करीत रिसे वड वाघुडी तेथ लोंब कळती शाखेवरती. आणि रात्र झाली. रात्र झाल्यानंतर अनेक पक्षी विहार करायला लागले वटवाघुळत लोंबायला लागली. भूते आणि यक्षिणी गोंधळ घालती महावनी महाज्वाळ रूपदावनी गुप्त होती अप्सरा. आणि मग भूत यक्षिणी अप्सरा ह्या सगळ्या रात्रीमुळं बाहेर आल्या. स्मशानी मातले प्रेतगण भयानक ते दा द्रुपे दावन छळती अपवित्र अविलोकन अपवित्र देखोनी पळती ते पिंगळे थोर किल बिलती भलवा दिवा भीते बोभाती. पिंगळा नावाचा पक्षी त्यांचा मोठा किलबिलाट चालू झाला. वटवाघुळचा आवाज चालू झाला. चक्रवाकांचे शुद्ध उमटी टिटवे बोलती ते वनी कुमुदी मिलिंदे मिळती सवेग मस्तक मनी निगती उरग निदाने प्रगटले सांग येऊ म्हणती सौभाग्य सवयशी निशा दाटले थोर तो पातले दोघे असुर दुर्गावरी गर्जती वानर मात्र अनु मात्र दिसेना. आणि त्या दुर्गावर सगळे पहारा देत बसलेले आहेत वानर. आणि त्या ठिकाणी अहिरावण आणि महिरावण हे दोन राक्षस आलेले आहेत. कुठूनही त्यांना मार्ग दिसेना ज्या ठिकाणावरून आतमध्ये प्रवेश करता येईल. असुर करी तीक्ष्ण सोळ फुडू पाहते दुर्ग सफळ तो शुळ मोडले तात्काळ कोट अचळ वज्राहुनी. असुरांच्या जवळ शूळ होतं. या शूळाने दुर्ग फोडावा म्हणून त्यांनी तीक्ष्ण वार केला. परंतु किंचितही वज्राहूनही कडक असा तो दुर्ग असल्यामुळे कोणत्याही पद्धतीने तो हल्ला नाही. मग ते ऊर्ध्वपंती उडवणी दुर्ग मर्यादा ओलांडवणी जे निजले लक्ष्म कुजनपाणी उतरले ते अकस्मात. आणि मग त्यांनी अतिशय उंच भरारी मारली आणि दुर्ग मर्यादा ओलांडून लक्ष्मण आणि राम जिथे निजलेले होते तिथे आलेले आहेत. तो कनक हरिन मर्मावरी निद्रिस्त दोखे लिला अवतारी शिव आणि विष्णू शेजारी अवनी वरी निजले आधीच निद्रा सुख घन वरी राक्षसे घातले मौन शय्य सहित उचलो न मस्तके घेऊन चालले. आणि राम आणि लक्ष्मण झोपेत असतानाच त्यांना शय्येसहित उचलून दोघं घेऊन निघाले.
तेथेचे कोरले विवर लांब योजने सप्तसहस्र सप्तघटके यमनीचर घेऊन गेले दोघांचे पुढे 13 सहस्र योजन दधी समुद्र ओलांडून तेथे महिकावती नगर पूर्ण लंके उन विशेष महिकावती नावाचं लंकेपेक्षा मोठं असं नगर होतं। त्या नगरामध्ये त्या दोघांना घेऊन आले, त्यासाठी त्यांनी जाताना विवर कोरलं। सप्तसहस्र योजने लांब एवढं ते विवर होतं। 13 सहस्र योजन समुद्र ओलांडून ही महिकावती नगर होते, तिथे ते श्रीराम आणि लक्ष्मणांना आणलेलं आहे। कामक्रोध दोघे जण आत्मयासी झाले त्यावरून जसे निशाचरी राम लक्ष्मण सदनी दृढ रक्षिले नगरा मध्यभागी देवळं 21 योजने उच्च सबळ ते भद्रकालीचे मुख्य स्थळ महाविशाळ भयानक। त्या नगरामध्ये मध्यभागी एक देऊळ होतं 21 योजने उंच असं ते भद्रकालीचं देऊळ होतं। असो दधी समुद्र तिरी जाणं 20 कोटी पिपिताशन मकरध्वज बलाढ्य पूर्ण दृढ रक्षणा ठेविला। आणि त्या ठिकाणी मकरध्वज नावाचा महाभयंकर राक्षस हा रक्षणासाठी होता आणि 20 कोटी राक्षस त्या रामानीस लक्ष्मणाभोवती गराडा घालून बसले होते। मेकावतीत राम लक्ष्मण निद्रिस्त आणि वरी मोहन त्यावरी नागपाशी बांधून वैसनी राहत मती आणि नागपाश बांधून अहिमयी हे राक्षस राम आणि लक्ष्मणावर लक्ष ठेवून बसलेले आहेत। असो इकडे सुवेळेशी जाणं काय जावले वर्तमान निशी संबंधा चंडीकरण उद्या चळी पातला। इकडे सुवेळी पर्वतावर सकाळी सगळेजण जागे झालेले आहेत। घ्यावा या रघुदर्शन समस्त पावले वानर गणत तो शय्यासहित पूर्ण दोन्ही न दिसती। आणि वानर रामांचं दर्शन घेण्यासाठी निघाले, पाहतात तर काय दोघंही शय्येवर नाही आहेत। तव देखील भयानक विवर घाबरे पाहती वानर सुग्रीवाधिक कपी समग्र गज बजले देखून या। आणि तिथे अत्यंत भयानक असं ते विवर त्याचं तोंड विवराचं त्यांना तिथं दिसलं। मगम वाती वानर द्वादशी गावे पाय थोर असुरांचे उमटले भयंकर रघुवीर भक्त पाहते। द्वादश गाव लांब असे असुरांचे पाय तिथे उमटलेले त्यांनी पाहिले। या चराचरेचे जीवन जे कमलोद्भवनाचे देवार्चन चोरी चोरी चोरीले म्हणून हृदय पिटी सुग्रीव। चराचराचे जीवन असणारा श्रीराम चोरी गेला म्हणून सुग्रीव हृदय पिटायला लागलेला आहे। सकळ वानर ते आक्रंद देते धरडीवरे अंगी घालती नाम घेऊन या कापुढे ते धावू रघुपती म्हणून या जगद्वन या राजवनेत्रा कौभग लागला असे अम्मा वानरा तू परात्पर आधी स्वयरा कुठे गेला असे उपक्रे तो विभीषणाला धावून म्हणे स्थिर असा उघे जण ही गोष्ट जाता बाहेर पूर्ण येईल रावण युद्धाशी। आणि मग विभीषणाने सांगितलं की सगळ्यांनी शांत बसा आरडाओरडा करू नका, ही गोष्ट जर रावणाला कळाली तर रावण युद्धाला येईल। रामाविन सेना समग्र जैसे प्रतापविन शरीर तरी फुटून द्यावा समाचार पुढे विचार करा आता पिंड ब्रह्मांड तत्व सहित शोधी जैसा जगुणात मग वस्तू निवडी शाश्वत सीता कांत शोधा तैसे। आणि मग रामाला शोधण्यासाठी सगळीकडे शोधाशोध सुरू झालेली आहे की धुळीत हरपले भुक्त झाडी निवरी सावचित के वेदांतीचा अर्थ पंडित उकलून या जीवी काढी के समुद्र पडले वेद मत्स्य रूपे शोधला मुकुंद तैसा सीता हृदयाब्ज मिलिंद शोधून या काढावा। तुम्ही रघुपतीचे प्राणी मात्र भगिरीचा प्रयत्न करून तोर तुमच्या प्रताप रोहिणीवर निष्कलन शोधया पाहू द्या तुमचे भाग्यसी नाही पारस कृपा हे वायू कुमार तो क्षण मात्रे रघुवीर काढिला ता शेधुनी। आणि मग वायुकुमार शोधून काढील श्रीरामांना, त्यामुळे कोणीही चिंता करू नका आरडाओरडा करू नका असं विभीषणाने संपूर्ण सेनेला सांगितलं। मग मूर्तीपुढे वानर कृतज्ञ घाले ते नमस्कार म्हणे तुझं विन रघुवीर ठाई न पडे सर्वता। आणि मग सगळ्यांनी लोटांगण घातलं मारुतीला आणि सांगितलं की तुझ्याशिवाय रामाची भेट होणं आता शक्य नाही। रामप्राप्तीशी कारण तर सद्गुरु अम्मासी पूर्ण कामक्रोध आई मै न्यूटन आत्मा राम दाखवी पूर्वी सीता शुद्ध केली पाहि आता रामासी पाडी टाई ऐसे गतातील समी राघव प्रिय बोलत म्हणेन लागता क्षण विरींची गोळ हा शोधीन।
बंधुसहित सीतारम सु वेळा आणि तो मगमने सुग्रीव विभीषणा तुम्ही रक्षा विकपिसेना विजय श्री श्रेषाधीराना सुर निवटून आणि तो आणि मग हनुमंत शोध घ्यायला निघालेला आहे. सुग्रीवानी विभीषणाला सांगितलंय की तुम्ही कपिसेना सगळी सांभाळा. नळ नीळांगद जांबवत घेऊनी प्रवेश विचार विवरात सात सहस्र योजनेत अंधकार गोर पै सात सहस्र योजनेपर्यंत खोल असं ते विवर होतं. त्याच्यामध्ये नळ नीळांगद जांबवंत आणि श्रीरा प्रत्यक्ष हनुमंत निघालेले आहे. चौघे कासा विसवून मागे पडले मूर्छा येऊन मग तो मारुतीने बांधून उचलून आणले बाहेरी. परंतु ते विवर इतकं अंधकारमय आणि भयंकर होतं की तिथे कसल्याही प्रकारचा पवन वात नव्हता, उजेड नव्हता, श्वास कोंडू लागला. आणि मग मूर्छा येऊन हे पडले, त्यांना मारुतीने उचलून पुढे ओढीत आणलं. लागताची शीतळ पवन सावत झाले चौघजण, प्रकाश देऊन याने उघडते ते झाले तो 20 कोटी राक्षस घेऊन मकरदोष बसला रक्षण. मग पाचही वेश पालटून कावडी घेऊन होऊन चालले. आणि तिथे मकरध्वज राक्षस 20 कोटी सैन्यासह बसलेला पाहिला. आणि मग वेश पालटला या पाचही जणांनी, कावडी हातामध्ये घेतले आणि चालले. तव दटाविता सुरताया ते कोठरे जाता येणे पण ते हिरुमने जातो तीर्था ते मही कावते पहावया. 5 जणांनी सांगितलं की आम्ही तीर्थाला चाललेलो आहे. राक्षसांनी त्यांना दटावलं हटकलं. अंतरिक्ष करोणी उड्डाण घेऊ कलिकेचे दर्शन ऐसे कथा वचन सर्व राक्षक शोभले. आणि मग अंतरिक्षामध्ये उड्डाण करून आम्ही कलिकेचं दर्शन घेऊ असं सांगितल्यावर सर्व राक्षस आनंदी झाले. सबळ दंड उचलून कपिसे करीती ताडण. मग हनुमंते पायी धरून सगळे राक्षस चिडले. सबळ राक्षस दंड उचलून कपिसे करीती ताडण. मग हनुमंते पायी धरून मारले आपटून तात्काळी. आणि आम्ही महिकावती पाहायला चाललो असं म्हटल्यानंतर सगळे राक्षस भयंकर चिडले. तेव्हा हनुमंताने त्याला पायी धरून मारलं आपटून तात्काळ मारलं. ऐसा एक देखता विपरीत राक्षस धावले समस्त. प्रताप हनुमंत जैसे कृतांत शुक्ला संख्य कुंभ भारी प्रवेश ते पाच केसरी तो पंचानी ते अवसरी राक्षस सर्व मारिले 20 कोटी पितेशन. 5 वीरो भारे बांधून पृथ्वीवर आपटून समुद्रात विरकाविले. आणि 20 कोटी हे राक्षस होते त्यांच्याशी हनुमंतांनी आणि ह्या 5 नरकेसरी वानरांनी अतिशय मोठं युद्ध झालं. आणि त्या सगळ्यांना बांधून पृथ्वीवर आपटून दिलं, समुद्रामध्ये विरकावलं. तो मकरज धावून भिडला मारुतीचे येऊन मुष्टी प्रहार करून एकमेकाशी ताडते. आणि मग मकरध्वज आणि मारुती यांच्यामध्ये मुष्टी प्रहार चालू झालेला आहे. सप्तपाताळे देवानीत परमशोभला हनुमंत उदयी देवनी मुष्टीघात. मकरध्वज पाडीला वक्षस्थळी बसून मारुती म्हणे तुझा आता सोडविल कोण. हिरू म्हणे अंजनी नंदन जवळी पण नाही एकाळी तो जरी येता धावून तरी तुझं करिता शतचूर्ण. तोची माझा पिता जाण ऐकोणी मारुती शंकला. मग तयासी हाती धरून म्हणे सांग कैसे वर्तमान. ब्रह्मचारी हनुमंत पूर्ण तू सुत कैसा जाहलासी. मीचा हनुमंत रुद्रावतार तू म्हणून से माझा कुमार. सांगती हसती साचार सांग प्रसार कैसा तो. हिरुमणी लंका दहन कृणेता वायुनंदन. स्वेदे शरीर संपूर्ण ओलवले ते काळी. मी स्वेद निमटवन कपाळीचा टाकीला जाण. तो समुद्र पडता मगरी न गिळला तोची मी जन्मलो असा वृत्तंत्र ऐकुनी. पुत्रे मस्तक ठेविले चरणी तो मगरी आली धवनी वल्लभासी पावया. मने स्वरूप दिसते लहान जेव्हा हे केले लंका दहन. त्या काळीचे स्वरूप पूर्ण प्रगटून संशय फोडावा. आणि मकरध्वज आणि मारुती यांच्यामध्ये युद्ध चालू झालं. मकरध्वज मारुतीने खाली पाडला, त्याच्या छातीवर बसून आता तुला कोण सोडवील असं म्हणू लागला. परंतु त्यावेळेस मकरध्वज म्हणतोय की माझे वडील जर असते तर आता तुला त्यांनी शतचूर्ण करून टाकलं असतं. आणि हे ऐकल्यानंतर मग मारुतीला शंका आली. मग म्हणे काय वर्तमान आहे, काय काय भानगड आहे मला सांग. मग त्याने सांगितलं की ब्रह्मचारी हनुमंत
त्याचा तू सूत कसा काय झालास हे मला सांग। त्यावेळेस तो राक्षस सांगतोय की तुम्ही लंका दहन करून जेव्हा निघालात तेव्हा तुमचं शरीर सगळं घामाने भरलेलं होतं आणि हे घाम तुम्ही कपाळीचा घाम काढून समुद्रामध्ये टाकला, तो एका मगरीने गिळला आणि तिच्या पोटी माझा जन्म झाला। ऐसा वृत्तांत सांगून पुत्रे मस्तक धरले ठेविले चरणी, तो मगरी आली धावणी वल्लभ अशी पाहावया, आणि त्या मुलाने मस्तक ठेवलं चरणावर तर मगरी तिथे पाहायला आली। म्हणे रूप दिसते लहान जेव्हा केले लंका दहन, त्या काळीचे स्वरूप पूर्ण प्रकटनी संशय फेडावा, परंतु आत्ताचं तुमचं रूप अतिशय लहान दिसतंय त्यामुळं खरं वाटत नाही, तेव्हा मात्र अतिशय भयंकर भीमकाय रूप तुमचं होतं ते दाखवावं आम्हाला। मग भीमरूप धरले क्षणी मगरी लागली दृढचरणी, म्हणे चिंता न करावे म्हणे अयोध्या ना तर सुखी असे। आणि मग त्या मगरीने चरण धरलं आणि सांगितलं काळजी करू नका अयोध्यानात सुखी आहे। आई मई कपटी दोघे जण घेऊन आले राम लक्ष्मण, उदय कदेवी पुढे नेऊन बळी समर्थिल दोन प्रहारा। आई आणि मही दोन्ही कपटी राक्षस आहेत आणि ते राम लक्ष्मणाला सकाळी घेऊन येतील आणि बळी देण्याचा प्रयत्न करतील। आपण देवळात जाऊन बैसावे भक्त रूपे करून ते स्थळी राम लक्ष्मण भेटतील तुम्हाशी, तुम्ही त्या मंदिरात जाऊन थांबा राम लक्ष्मण तुम्हाला तेथेच भेटतील। ऐसे ऐकता सीता शोक हरण बोलता झाला संतोषन, म्हणे असुराती वधून तुझं नंदन स्थापिन त्या स्थळी। आणि मग हनुमंतांनी सांगितलं की असुरांना मारतो आणि तुझ्या मुलाला त्याची स्थापना या नगरीमध्ये करतो। एरी म्हणी महिकावती नैर त्रयोदशी योजने दूर आडवा समुद्र दुस्तर तरी विचार माझं एकाएका तुम्ही पाचही बलवंत मसावे माझे वदन नौकेत। महिकावती सनेऊन तरी तर पडती आणि न या स्थळी। आणि मग तिनं सांगितलं की ही आताशी सुरुवात आहे म्हणे, इथून तुम्हाला महिकावती नगरात जाण्यासाठी त्रयोदश सहस्र योजने दूर आहे, ते मध्ये आडवा समुद्र आहे, त्यामुळं तुम्ही पाचही जण काय करा माझ्या तोंडामध्ये बसा, मी तुम्हाला नेऊन सोडते। नळनिळ अंगत जांबवंत ऐकता झाले भयभीत, म्हणे मगर बिठी अद्भुत बक्षील उदकात नेऊनी। परंतु नळनिळ जांबवंत हे सगळे घाबरले, म्हणे मगर मिठी किती भयंकर असती हनुमंता तुला माहिती नाही का, तिनं जर गिळून टाकलं तर काय करायचं। तरी मारुती ऐक वचन मी रक्षितो हे स्थान तुझं वाचून सिंधू लग्न सर्वतान वे कोणासी, त्याऐवजी तू असं कर आम्ही इथेच थांबतो तूच तेवढी सिंधू पार करून जा। मग ते तो उभा राहून हनुमंते चिंतले रामस्मरण, जय यशस्वी श्रीराम म्हणून अकस्मात उडाला। मग हनुमंत एकटाच आकाशामध्ये श्रीरामांचं स्मरण करून उडाला। मनोवगे हनुमंत आला तर तेव्हा महिकावीत एकवीस दुर्ग रक्षकासहित कोणासी न कळत ओलांडती। अनुरणूपासून लहान झाला सीता शोकारण भद्रकालीचे देवालय देखून आत संचरला ते कळी। आणि मग एकवीस दुर्ग उंच असं ते महिकावतीचं मंदिर होतं, कोणाशी तिथे आतमध्ये जाण्याची आणि बाहेर येण्याची हिम्मत नव्हती शक्य नव्हतं, परंतु अनुरेणूपेक्षाही लहान रूप धारण करून हनुमंत त्या रूपामध्ये श्रीराम आणि लक्ष्मणांना शोध त्याने घेतला। भद्रकालीचं देवालय त्याला दिसलं। कपट्य अनुष्ठाने बहुत राक्षस करती देवळात मध्यमांस विप्रपेत पूजन असे ठेविले। आणि तिथे मोठा होम चाललेला होता, मध्यमांस विप्रांची प्रेत पूजनासाठी ठेवलेली होती। भ्रष्ट शस्त्रे काढते कासे एक वचन देते ऐशी करिता मोक्षप्राप्तीप्रमाणे गंती लिहिली असे। ऐसे एकदा रामवंत म्हणे यांची कैसा मोक्ष प्राप्त, आता कपाळ मोक्ष त्वरित पावती हस्ते माझी या। आणि ह्या सगळ्यांना कसला मोक्ष प्राप्त होणार म्हणे, जर अशी पाप करत असतील तर आत्ता यांचा कपाळ मोक्ष करून टाकतो। असो देवाला की महारुद्र जाऊनी दिवी उचलो निसत्वर नहानी तर टाकून द्वार दृढ झाकिले हनुमंते। आणि मग हनुमंत
त्या देवीला उचललं त्यांनी आणि न्हाणी असते ना पाणी म्हणजे आंघोळीच्या पाण्याची गटार त्याच्यामध्ये तिला नेऊन झाकलं. वज्रकपाटे देऊनी आपण बैसला देवस्थानी सर्वांगी शेंदूर चर्चुनी जायला भवानी हनुमंत. आणि देवीच्या जागी स्वतः जाऊन बसला, स्वतःच्या अंगाला शेंदूर लावला आणि भवानीचं रूप धारण करून बसून राहिलं तिथं. देवे मारुतीकडे पाहत तो भयानक रूप दिसे अद्भुत. जैसा हरिणींच्या गृहात महावाग्र पोहोचला तो एरीकडे असुर भोवत. षड्रास अन्नांचे पर्वत पूजा सामग्री अद्भुत घेऊन आई मई तेथे पातले. आणि देवी त्या मारुतीकडे पाहून अतिशय क्रोधायमान झाली होती, परंतु तिला काहीच करता येत नव्हतं. प्रत्यक्ष हनुमंत तिथं बसलेला असल्यामुळे आणि तेवढ्यामध्ये आईमई आले सगळं मोठं पूजा साहित्य आणि षड्रस अन्नांचे पर्वत घेऊन. तो वज्रकपाटे दिधली तीन उघडती कदान काळी एक म्हणती देवी क्षोभली म्हणून स्तुती करतात. ते तर ज्या कपाटांमध्ये देवीला लपून ठेवलेलं होतं ती कपाट उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु ती काही उघडली नाही. एक लोटला एक मुहूर्त तो रुद्रपेनी आत बोलत म्हणे धन्य तुझे भक्त बळीसी रघुनाथ आणिला लंकेपुढे भोवतांचे प्राण मीच घेतले स्वतवचन तुमचे करा भोजन येते साक्षी ते पातलो. आणि मग देवीची देवी रागवली म्हणून सगळेजण देवीची स्तुती करू लागली. एक मुहूर्त टळून गेला, आतून देवी बोलून म्हणायला लागली धन्य तुम्ही भक्त बळीसी आणिला रघुनाथ. तुम्ही माझी काय धन्य भक्त आहे म्हणे, तुम्ही रघुनाथ आणून ठेवला इथे. लंकेमुळं पुढे अनेकांचे प्राण घेतले गेले ते मीच घेतले. तुमचे भोजन करण्यासाठी मी आता इथे आले आहे. तुमचे करावया भोजन आहे ते साक्षेपे पातले माझे रूप बहुत तीव्र पाहता जातील तुमचे नेत्र. तरी पाडूनी गवाक्षरद्वार पूजा आधी समर्पा. आणि माझे आत्ताचे रूप अतिशय भयंकर, त्यामुळे तुम्ही मला जर पाहिलं तर तुम्ही जळून खाक व्हाल. त्यामुळे फक्त गवाक्षद्वार म्हणजे झरोका उघडून तुम्ही मला काय पूजा समर्पित करायची ती करा, असं म्हणून हनुमंतानी त्या याची दारं जी होती ती दारं सगळी लावून टाकली मंदिराची. ऐशी देवी बोले आतून आईमयी हर्षले कैशनी म्हणते धन्य आम्ही त्रिभुवनी भक्त शिरोमणी दोघेही. आणि मग आईमयीला आनंद झाला की देवी बोलली तरी. आणि मग देऊळ मस्तक विशाळ गवाक्ष पाहिले तात्काळ पंचामृतीचे घट सजळ स्नानाला जे होतले. आणि मग पंचामृत घट भरून तिथे देवीच्या स्नानासाठी ओतले. तो मुख पसरून हनुमंत घटघटा प्रासी पंचामृत पाटे शुद्ध होत कवती तर प्रक्षाळले मुख तेने. आणि मग हनुमंताने सगळं ते पंचामृत येऊन टाकलं. त्यानंतर स्नानासाठी शुद्ध पाणी टाकतात तेही पिऊन टाकलं. धूपदीप वास ते समयी देवी समने तू घेई सवेचे भक्त लवला ये नैवेद्य झडकरी येऊ द्या. मग भरवून विशाळ पात्रे अन्य होत ते कसरे जय दे देवी म्हणून गजरे असुरी सर्व गजती. आणि मग विशाळ पात्रांमध्ये नैवेद्य देवीला ठेवलेला आहे आणि तो सगळा देवी खाऊन टाकत आहे. मारुतीच्या रूपाने बसलेली देवी सव्या पसव्यास्ते करुणी स्वाहा करीत रुद्र सुरुणपणी जैसा दवाग्नी चेतलावणी नाना कष्टे बक्षित पंचवक्ष परमानन भूतरंगाचे ओदन शाखा लवन शाखानुन असंख्या तरीचे वती दधी दुग्ध घृत नमनित याचे पाठ सोडिले भूत जशा वर्षाकाळी सरित धावत समुद्राचे भेटावया पुजारे लोदंडे घेऊनी मुकळी करती नहानी प्रसाद बाहेर यावा म्हणून प्रयत्न करती भोसाल तव तेथे बैसे देवी बसली भयभीती तिच्यावरील लोहदंड आदळत ती म्हणे संकट बहुत मजे ते ओढाविले. आणि मग तिथे जी नहाणी होती त्या नहाणीमध्ये प्रसाद बाहेर यावा म्हणून लोहदंड आपटून तो पुजारी ती नहाणीचं दार उघडं करत होता. देवी म्हणाली की आज माझ्यावर फारच भयंकर संकट आलेलं आहे, कुठे येऊन अडकले मी. असुरी आणले दशरथ सुत नैवेद्य ग्रासितो हनुमंत
मजताड़नो हो था कोणासी अनर्थ सांगतो हा असुरांनी आणले दशरथसूर नैवेद्य खातोय हनुमान आणि मी मात्र मार खाते असा अनर्थ कोणाला सांगायचा आता असोना आणि मोकळी करती असुर तोपरीच काहीच न ये बाहेर म्हणती आजी देवीने समग्र ग्रासले हाच निर्धार परंतु नहाणीमधून किंचित सुद्धा कसल्याही प्रकारचं नैवेद्य बाहेर येईना तेव्हा असुर म्हणायला लागले की आज देवीने सगळा नैवेद्य फस्त केला वृद्ध असुर बोलत कैची देवी मांडला तर इही चोरणी आणला रघुनाथ बरवा अनर्थ दिसेना त्यातले वृद्ध जे असुर होते ते म्हणायला लागले कसली देवीन कसलं काय तुम्ही इथं रघुनाथ चोरून आणलेला आहे त्याच्यामुळं हे सगळं आज घडलेलं आहे रामने चोरीली सीता सुंदर तेथे अकस्मात एक वानर त्यांनी नगळ जाणून संग्रह केला संवर भूतांचा तसेचे मांडले इथं ऐसे बोलूनी बुद्धिवंत निजस्थानाशी त्वरित जाते झाले त्या कळी आणि मग जे बुद्धिमंत होते ते म्हणाले की रावणानी पण असंच चूक केलेली होत आहे सीता चोरून आणली आणि मग एका वानराने येऊन सगळी लंका जाळून टाकली तसाच काहीतरी प्रकार आता इथं होईल असं दिसतंय म्हणून जे बुद्धिवंत चतुर होते ते सगळे आपापल्या घरी जाऊन थांबले असं इकडे अन्नाचे पर्वत होते तर असुर भागले समस्त परिदेवी नवे चित्रोक्त पुरोय न म्हणे सर्वदा अन्नाचे ढीकच्या ढीक कितीतरी अन्न पर्वता एवढा अन्न ओतून झालं तरी देवी खातीचे देवी काही थांबत नाही आहे मग घातले शुद्ध जळ सवेचार पिले तांबूळ तेव्हा हाक पुढून प्रदूत रुद्रपिनी बोलत असे आणि मग शुद्ध जळ घातलं तांबूल दिलं देवीला आणि तेव्हा अतिशय रुद्र रूप धारण करून देवी म्हणते मी तोष्टेले आजी पूर्ण तुम्हासे अक्षय पद देईन तुम्ही आणि लंकापती रावण करील समान दोहीचे माझी प्रसन्न दाता लभलाया आत्याचेही प्रत्या ऐसे शब्द देवीचे परशुने अशहाने चालले गृहासी आणि मग देवीने सांगितलं की मी आता पूर्ण तृप्त झालेली आहे तुम्हा सर्वांना मी अक्षय पद देईल कारण तुम्ही आणि लंकापती रावण हे मला दोघंही समानच आहात माझी प्रसन्नता तुम्हाला प्रत्ययाला येईल असे म्हटल्यानंतर शहाणे लोक जे होते त्यांनी देवीला नमस्कार केला आणि निघाले देवी म्हणे यावपरी रामसौमित्रा आणा झडकरी सगळेची घाला देवळा भात्री यावपरी कौतुक आणि मग देवी म्हणाली की ज्यांना खरं तुम्हाला बळी द्यायचा आहे किंवा भक्ष माझा आहे ते राम आणि सौमित्र झटकन आणा आता मी त्यांना खाऊन टाकते सच्चिदानंद रघुवीर ज्याच्या स्वरूपा नाही पार तो वेदार्थ शास्त्रीचा गुरु त्या सगळी न सगळ्याची असे शब्द देवीचे ऐकूने हर्षले आई म्हणे दोघे जण विसकोट्या असुर घेऊन चालले राम लक्ष्मण आणावया आणि मग राम लक्ष्मणला आणण्यासाठी आई मयुरा कुशस निघाली रवी कुळाची निधानी दोन्ही ठेवली नाग पाशेशी अपुर्षुनी तो सांडवते क्षणी रथाशी दृढ बांधिले मग काढले मोहनास्र सावध झाले रामसौमित्र राजीवक्षी उघडी नेत्र तो संभवते असुर दाटले श्रीराम सौरुद्राशी बोले बारे शत्रूंनी आपण असे आणले आमचे धनुष्यमाने हिरोनी नेले रथी बांधले दृढामा आणि राम आणि लक्ष्मण दोघांनाही रथाला बांधून ठेवलेलं होतं दोघंही सावध झाले रामाने बघितलं की आपण शत्रूच्या गराड्यामध्ये आहोत जानकीसारखे चित्रज्ञ घेचे दुःखसारी बुडून भरत त्यागीला आता प्राण हे वर्तमान जाताची आणि आता आपल्याला काही खरं नाही जानकीला आता आपण सोडवू शकत नाही भरत ही वार्ता ऐकल्यानंतर प्राण दे कौशल्या सुमित्रा दोघेजणी प्राण देतील एकताक्षणी वसिष्ठादी महामुनी दुश्चक्री पडतील बिभीषण सुग्रीव हनुमंत नळनिळ अंगद जांबवंत माझे प्राण सगळे समस्त प्राण देखील एकता देव समस्त बंदी पडले त्यांचे धैर्य दुरी आजी खचले क्षुधित पात्रावरून उठवले तैसे झाले देवसे आता असावे धैर्य धृण जरी संकटी पावेल उमारम तरी हे क्षणमात्र विघ्न निरसून जाईल सुमित्रा तो साक्षात रुद्रावतार तो आमचा हनुमंत साचार जरी पावता सत्वर तरी असुर संहारिता आणि मग श्रीरामांनी हनुमानाचं ध्यान केलेलं आहे आणि म्हटलेलं आहे की जर साक्षात हनुमंत माझा इथं आला तरच आता काहीतरी शक्य आहे नाहीतर कोणीच आपल्याला यातून सोडवू शकत नाही साक्षात शेष नारायण अवतार पुरुष राम लक्ष्मण
समयासारखे वर्तमान दावेती गुणजानी जय असो राक्षी सौमित्र राम सौमित्र प्रतिबांधले धुड सतधर सिंदूरवर्ण पुष्पहार गळे घातले तेत्वा आणि राक्षसांनी रथाला बांधले राम लक्ष्मणाला त्यांना एक पुष्पहार घातलेला आहे वर उधळी सिंदूर पुढे द्यावसा वाद्यांचा गजर नग्नशस्त्र घेऊन समुद्र असुर कापोडते आणि मग बळी देण्यासाठी मोठा वाद्यांचा गजर होतोय नग्नशस्त्र असुरांच्या हातामध्ये आहेत आणि मोठमोठ्याने आवाज करत तिथे मिरवणूक निघाली आहे चाले तेव्हा मिरवत तवनगर लोकच होता पहाया श्री रघुनाथ एक चढती गोपुरे देखता तो के सुकुमारे लोकासीना धरवे गई वर नेत्री साहू लागला निराह कार जावला आणि मग श्रीरामानी लक्ष्मणांना पाहण्यासाठी तिथे प्रचंड असुरांची गर्दी झाली आणि ते सुकुमार दोन्ही राम लक्ष्मण पाहून त्यांच्या डोळ्यामधून अश्रूंचा पूर वाहू लागला नरणारी आक्रंद एकची वर्तला कांत चराचर जीव समस्त पाहुणी रघुनाथ शोक करी तिने प्रदक्षिणा करून देवळी आणले दोघे जण देवीचे कपाटी उघडून आत लोटोने दिले आणि मग तीन प्रदक्षिणा करून देवीचं कपाट उघडलं आणि त्यामध्ये आतमध्ये त्यांना ढकलून दिलं कपाटे देऊनी पडती राक्षस गोंधळ घाले ते हते देवट्या घेऊन नाचते मध्य प्राशी तेवून त्या कपाटामध्ये राम लक्ष्मणला ढकलून दिलं आणि इकडे राक्षसांनी गोंधळ घालायला सुरुवात केला हातामध्ये देवट्या घेऊन नाचायला लागले मध्य प्राशन करायला लागले इकडे देवळात राम लक्ष्मण पाहते देवी शिवी लोकिनी तवतीने पसरिले वदन मुख जैसे काळाचे तर राम लक्ष्मणांनी पाहिलं तर देवीने प्रचंड मुख पसरून त्यांना गिळण्यासाठी देवी तयारच होती हा कधीतली भयंकर तुम्ही दोघे राजपुत्र तुम्हासी गिळिली सत्वर करी स्मरान कुळदैवत आणि देवीने हा दिवस सांगितलं की आत्ता दोघेही तुम्हाला मी गिळून टाकणार आहे तयार व्हा आणि आपल्या कुळदैवताचं स्मरण करा तुमचा प्राण सका असेल पाही त्याचे चिंता विदेहांत समयी यावरी तो जनक जावाई काल भोवता झाला तुमचा जो प्राण सका असेल त्याला आता चिंतन त्याचं करा आता मृत्यू तुमचा अतिशय जवळ आलेला आहे त्यावेळेस राम काय बोलतोय बघा जरी अनर्थ पडले भक्त तरी माझे स्मरण करीतो तो मी आजी रघुनाथ संकटी स्मरू कोणासी मी जेव्हा संकट म्हणजे माझे भक्त जेव्हा संकटात पडतात तेव्हा ते माझे स्मरण करतात आज मीच संकटात पडलोय मी कोणाचं स्मरण करायचं तरी माझी या प्राणांचा प्राण जीवलग सखा वायुनंदन तो असता तरी विघ्न कदा न लागे अम्मासी फक्त आमचा प्राण सखा हा कोण असेल तर तो वायुनंदन मारुती आहे त्यामुळे त्याचं जर मी स्मरण केलं तर मला कोणतंही विघ्न येणार नाही आता मारुती आहे सा स्नेह विशेष माया तूच करी अम्मास की जननी पाळी बालकास प्रीती बहुत धरून या जशी आई बालकाला प्रीतीने पालन करते त्याचं तसं हे मारुती राया तू आम्हाला वाचव असं म्हणून श्रीरामांनी दावा केला ऐकता रघुपतीचे वचन कपीचे नेत्री लोटले जीवन स्पुंदो स्पुंदून वायुनंदन धरी चरण रामाचे आणि मग रामाचं ते ऐकलं शब्द ऐकले आणि मात्र मारुतीच्या डोळ्यातून पाणी आलं घळघळा स्पुंद स्पुंदून रडायला लागलं आणि रामाचं चरण धरलं तेने दुखे करून प्रक्षाळले रामचरण मग तो शीताशरण रूप आपले प्रगट करी दृष्टी देखता हनुमंत प्रेमी दाटला रघुनंत उठून हृदय आलिंगत कार्य दृष्टांत देऊ ते कवनी तर्क केले बहुत परित्या सुखासी नाही दृष्टांत पाठी राखा कैवारी भक्त मारुती आहे साच नव्हेची आणि मग मारुतीने स्वतःचं रूप दाखवलं श्रामांनी मारुतीला आलिंगन दिलं मारुती जर पाठी राखा असेल तर जगातली कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे श्रीरामांनी मारुतीने दाखवून दिलं मारुतीस म्हणे रघुवीर म्या घेतले अनंत अवतार परी तुझे न विसरे उपरात कल्पांती ही हनुमंता आणि श्रीराम म्हणतात की मी अनंत अवतार जरी घेतले तरी तुझा हे जे काही उपकार आहेत ते मी कधीही फेडू शकत नाही तुझे उपकार नाही मती काय काय आठवू मारुती असो यावरी उलबरापती आडवता असे भेटला श्रीराम म्हणे हनुमंता कैसे शत्रू वधावे आता इरू म्हणे तुम्ही चिंता न करावी मानसी आणि मग राम आणि सौमित्रही हनुमंताला भेटला आणि म्हणाला कसं करायचं आता कसे शत्रूला मारायचं तर हनुमंत म्हटला की तुम्ही काही चिंता करू नका
तुम्ही मागे असा लपून एकेका सुर बोलावून त्याचे चिरे छेदून करी चूर्ण येतेची। तुम्ही माझ्या पाठीमागे जाऊन उभे राहा रे। आता मी एकेक असुरांना बोलवतो आणि इथंच त्यांचे शिर छेद करून टाकतो। राम म्हणे माझे धनुष्यबाण जरी दिशिले मज आणून तरी हे असुर संहारी नक्षण मात्र ना लगतात वल बोले वायुनंदन। मी मारील अहिरावन मग कपाटे उघडवन महिवा महिरावन वधा तुम्ही। राम म्हणाला माझं धनुष्य जरी आणून दिलं तरी मी काहीतरी करेल, मला तेही नाही म्हणे माझ्याजवळ, तर तुला मी तरी मदत काय करणार। तर हनुमंत म्हणाला की मी आधी अहिरावणला मारतो मग दरवाजे उघडतो मग तुम्ही महिरावणचा वध करा। तेव्हा गुप्तरूपे हनुमंत जाऊन दोघांचे आणले धनुष्यबाण। पाठीशी लपून राम लक्ष्मण आपण देवी होऊन बैसला। आणि मग त्यांचे दोघांचे धनुष्यबाण आणून दिले, पाठीमागे दोघांना लपवलं आणि पुन्हा देवी म्हणून बसून राहिला। मग म्हणे आई रामना तू आधी ये माझ्या दर्शना ऐकताचे अशा वचना ये रो प्रवेश देवळी। आणि मग आई रावणला सांगितलं की तू पहिल्यांदा माझ्या दर्शनाला ये। जसे पंचाननाचे दरित वारण प्रवेश उन्मत कि वाघ्रेचे जाळीत मृग अकस्मात संचारे भुजंगळाचे बळी देख प्रवेशाचा सामुषक कि मरण नेऊनी पतंग मूर्ख दीपासी भेट पाचला तैसे प्रवेशावी रावण भयानक देवी देखून धाके धाकेची नमन करिता जागला ते दवा। तर त्या ठिकाणी अत्यंत भयानक रूपामध्ये देवी त्यांनी पाहिली, अतिशय घाबरत घाबरत कसं तरी त्यांनी नमस्कार केला। देवी चरणी मस्तक ठेविला देखूनी महारुद्र क्षोभला असुर पायी रगडीला शतचूर्ण केला मस्तक। आणि देवीच्या डोक्यावर मस्तक ठेवलं तेवढ्यात दुसऱ्या पायाने हनुमंताने त्याचं मस्तक रगडून शतचूर्ण करून टाकलं। हस्तपात झाडी ते क्षणी तेने दनालेली मंगळजनिनी दानादन भयंकर ऐकणे शहाणे उठवणी पळाले। आणि मग मात्र हातपाय झाडायला लागला, प्रचंड पाताळसुद्धा दणानून गेलं त्याच्या हातपायांच्या त्या दणक्याने। शहाणे लोकांनी ओळखला प्रकार आणि सगळे पळून गेले तिथून, कोणीच थांबलं नाही। आई रावणाचा गेला प्राण मग महिरावण बोले वचन म्हणे चार घटका झाल्या पर्ण बांधून बाहेर यायचे। चार घटका होऊन गेल्या म्हणे अजून आमचे बंधू कसे बाहेर येईने, इतक्या वेळ देवीचं दर्शन घेत बसलेत की काय काय तो पाहावाय वृद्धांत। पुजारी जाय देवळात त्याचा तयाचा दया दही जात म्हणे त्याचे पाठी हळूहळू। आणि मग काय झालं हे पाहण्यासाठी पुजारी आणि त्याचा एक भाऊ बंद दोघे आतमध्ये निघाले। देवळी अन्नप्रसाद समूळ तोचा उघा पैनील म्हणून यावता वेळ तो देवळी प्रकाशला पुढे काळ ओढला देवी नमोया गेला मुत्क्र प्राण रगडला पाया तळी हनुमंते। आणि मग त्या पुजाऱ्याचा भाऊ बंद पण आतमध्ये गेला काहीतरी खायला मिळेल प्रसाद म्हणून। तर हनुमंतांनी दोघांनाही गिर ढेकण्यासारखं रगडून टाकले। असे देखूनही विपरीत दुसरा चळचळा कापत हाय होय हनुमंत लंकाजीने जाळलेली। आणि त्याला मारून टाकल्यामुळे मग दुसऱ्याच्या लक्षात आलं की हा काहीतरी भयंकर प्रकार आहे आणि त्यांनी ओळखलं की हा हनुमंत आहे म्हणून यानेच लंका जाळलेली आहे। अंगी मुरकुंडी वळून दारात आपटाला नेऊन दोही असते करुण शंख करी अश्रुती म्हणे जेने लंका जाळली तोच काळ बैसला देवळी देवी मोरित दाटली पूजा घेतली सर्व तेने। आणि मग तो ओरडला आणि त्याने सांगितलं की म्हणे अरे मूर्खांनो म्हणे इथं हनुमंत येऊन बसलाय म्हणे, देवीला तर त्याने मोरी टाकून दिलंय म्हणे, ज्याने लंका जाळली तो हनुमंत प्रत्यक्ष इथं आलाय। आणि मोठमोठ्याने ओरडायला गेला उजिऱ्या शरीत रावण भाग्योदय नॉलेज पॉइंट को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को दबाइए ताकि लेटेस्ट वीडियो आप सबसे पहले देख सके। आणि सगळे पळायला लागले। राक्षस जायला एकाकंत एकाकते धरी हनुमंत तुझी पावसे मृत दिशा लंगुनी एक जाती मग शस्त्रे कवने बांधून सेना सागरे एकटोन सिद्ध झाला महिरावण युद्धाला की त्या काळी। आणि मग हनुमंताने जेवढे राक्षस धरता येतील तेवढे हातामध्ये धरून त्यांना रगडून टाकलं
सेनासार सेनासागर एकवटून महिरावन युद्धासाठी तयार झाला. युद्धा लागी ते काळी म्हणे ये बाई रे मरकटा कोठे प्रवाशीला महाधेटा आजी मृत्यूपुरी याच्या वाटा. आणि मग एवढ्या महाधेटपणे तू कसा काय आतमध्ये प्रवेशला कशी तुझी हिंमत झाली. म्हणून महिरावन ओरडून म्हणायला लागला की आज तुझं मृत्यूच्या मृत्यूपुरीच्या वाटा तुझ्या मोकळ्या झाल्या आहेत, ये म्हणे लवकर. रामा सहितला विनत होते तो देवळा बाजी वायुपत्र स्कंदी घेत सौमित्र की विष्णू कृपूर गौरव एकवाणी बैसले. राम आणि लक्ष्मणला खांद्यावर घेऊन हनुमंत बाहेर आला. शशी आणि दिनपती बैसले दिसे करती इंद्र आणि चस्पती करू ही आरुडले. ते दोघे स्कंदी घेऊन बाहेर आला वायुनंदन. पदप्रहारे करून कपाटे फोडले तात्काळे आणि मग धाडकन मारुतीने कपाट तोडलं, ते दरवाजा तोडला. बाहेर प्रगटा तात्काळ पुछे उडवून या देऊळ आकाशे फिरकाविले सकळ जीवी जाय कंदुक टाके. आणि जसा बाहेर आला तसा शेपटीच्या एका फडत्काराने अख्खं देऊळ उचलून आकाशामध्ये विरकावून दिलं. देवालय विदारुणी देवी सहित समुद्र जीवनी टाकता राक्षस मिळून अंजनी तय वेळीला खाली सौमित्र उतरले. श्रीराम कोदंड तडविले अचळ थान मांडिले बाण चलावला चापासी मी रावण म्हणे रघुनंदन. कपटी या माझे बाण तुझे बाट पाहतो आहे रावण तुझं झाडी तर त्यापाशी. तू राक्षसे धनुष्य ओढून रामावरी सोडले बाण रघुनाथे शरछेदून क्षण मात्र टाकिले. आणि मग महिरावानी रामावर बाण चालवण्यासाठी तयारी केली. माझ्या भावाला तू कपटाने मारलंस म्हणून ओरडू लागला आणि याचं माझे बाण सहन कर असं म्हणून आई रावण बा धनुष्याला बाण लावणार तो प्रति श्रीरामांनी धनुष्याला बाण लावून चाप ओढला. आणि एका क्षणात मयी रावणाचं धड आणि शिर वेगळं केलं. नरवीर श्रेष्ठ रघुविंद न महिवरी सोडित शतवान त्याचे लाटी जाऊन एक पंक्ती बैसले परिणाम अद्भुत हृदय बंधू खाली पडत त्याचे महिरावन होत एक सारखे सैवारी. परंतु आश्चर्य घडलं त्याचं जसं डोकं उडवलं त्याच्यापासून खाली रक्ताचा थेंब पडला आणि त्या थेंबातून हजारो लक्ष महिरावन निर्माण झाले. लक्षचे लक्ष महिरावन त्यावरी टाकी रामबाण त्यांच्या या बिंदूपासून कोट्याने कोटीनी बजती. आणि पुन्हा या लक्षांवर रामाने बाण मारले त्या लक्षांच्या रक्तबिंदांपासून कोटी न कोटी महिरावनांची निर्मिती झाली. तेथे काही रामावरी असुर करते झाले शस्त्र मार मग घाय टाकत रोकडे पाहे चौकडे. आणि मग काहीच कळेना रामाला सगळीकडून कोट्यानं कोटी राक्षस रामावर शस्त्रघात करीत होते. राम फक्त आता बघत होता. मग बोले चापबाणी परिवधावे कैसे वैरी वधावे शस्त्री करुणी तर वागळ्याची होते क्षणी नकळे करणी कैसी. राम म्हणू लागला की हे तर वेगळंच होतंय शत्रू मारावा तर तो जिवंत होतंय कसं करायचं आता. तो निर्वाणी निर्वाणीचा भक्त वज्रदेवी वीर हनुमंत दृष्टी दुखणी विप्रेत चिंता क्रांत पडलेला. आणि मग हनुमंत पण चिंतेत पडला की आता काय करायचं. मग तो लोकप्राणेश नंदन मगरीपासी आला उठून तिसे पुसे वर्तमान समूळ मही रावणाचे ती म्हणे रंभा देवांगना जात होते इंद्रभवना. मग हा मगरीजवळ आला आणि तिला विचारू लागला की काय हा प्रकार काय आहे कसं करायचं आता. तर ती म्हणे रंभा देवांगना जात होते इंद्रभवना तव भृगु ऋषी जाना तिने अकस्मात देखिला. रंभा देवांगना जात होती म्हणे इंद्राच्या भवनामध्ये तेवढ्यामध्ये तिनं भृगु ऋषींला पाहिलं त्यासही नाही केले न म्हण म्हणे हा कुरुपरुद्ध ब्राह्मण तो महाराज तपोधन दिदला शाप दारुण तिथे. आणि जात असताना तिने एक वृद्ध ब्राह्मण म्हणून उपहास केला आणि भृगु ऋषीला नमस्कार केला नाही आणि म्हणून त्यांनी तिला शाप दिला म्हणे तू सर्पणी होऊन विचरे सदा घोरवणी धावनेरी लागे चरणी म्हणे मज उच्छाप दे जे तू सर्पिन होशील म्हणे. आणि वनामध्ये बसलेले हिंडत तेव्हा तिनं चरणाला पाय लावले आणि म्हणाले की मला काहीतरी उशाप तरी द्या. चरणाला डोकं लावलं आणि उशाप मागितला
रोमने तो होशील सर्पिणी, एक क्षण दिससे पद्मिनी पद्मिनी, एकदा सूर्य रेत पडता क्षणी जाशी उदुलूर्ण निज परा, आणि तू एक क्षण पद्मिनी दिसशील म्हणे. स्त्रियांच्या पाच प्रकारांमधील एक जात, आणि सूर्य रेत तुझ्या अंगावर पडल्यानंतर तू उदळून जाशील. मग आई रोपहिणी वंडणी, एक क्षण जाहिली पद्मिनी, तो सूर्याचे वीर्यवरून अकस्मात वर्षले, आणि मग ती सर्पिणी होऊन वनामध्ये हिंडू लागली. एकदा पद्मिनीचं रूप गीतीनं जेव्हा धारण केलं, तेव्हा सूर्याचं वीर्य वरून अकस्मात वर्ष तिच्यावर त्याचा वर्षाव झाला. आईचे मुख्य वीर्य पडतो, तो आई रावण झाला अद्भुत. महीवरी जे रेत मही रावण तोच झाला, आणि आहीवर जे ज्याच्यावर वीर्य पडलं त्याचा आही, आणि महीवर वीर्य पडलं तेव्हा त्याचा मही, असे हे मही रावण दोन त्यातून निर्माण झाले. रंभा गेली उदरून परि रक्तबिंदूची होती महामही रावण, ते चंद्रसेनेचे वर्तान जाऊन या पुसावे. आई रावणाची पत्नी चंद्रसेना हे सत्यवचनी, ते हनुमंत ऐकून उडी अग्नि अकस्मात, आणि मग या रक्तबिंदूंचे महिरावण तयार झाले. महिरावणाची बायको आई रावणाची पत्नी चंद्रसेना तिला जाऊन विचार म्हणे, ते तुला काय सांगेल म्हणे आता पुढचं. हनुमंत ऐकून उडे गगनी अकस्मात, महिकावतीस येऊन प्रवेशला ते महाराज सदनी, तो चंद्रसेना बैसली ध्यानी. चापवानी आठवीत चंद्रसेना श्रीरामांचा ध्यान करत बसलेली तिथं त्याने पाहिली. देखोनी दृष्टी रघुवीर तिस का वाढला कामज्वर, म्हणे श्रीरामाय साभ्रातर जन्मजन्मी भोगावा तिचे वध करून जाण. इस लागले श्रीराम ध्यान सकळ विसरी देवान गुंतले, मन राघवी तव तिच्या जवळी आला हनुमंत. बळे हस्त टाळी वाजवित हिरी नेत्र उघडीत पाहत तो तो रामदूत देखिला. हनुमंते करुणी नमन सांगे सर्व वर्तमान, पुराण पुरुष रघुनंदन परम संकटी पडेला हिरी म्हणे हे वर्तमान. तुझा उगो मी सांगेल माझा मनोरथ पूर्ण जरी तू शुद्ध पावेशी. रामप्रिय म्हणे अवश्य हिरी म्हणे देई भाष, पुढील कार्य जाणून विषयाप्रमाणे दिले हनुमंते हिरी म्हणे एक वचन. सुरत सुखे रघुनंदन एकदा तरी भोगीन म्हणून भाष घेतली. आणि ही श्रीरामाचं ध्यान करताना श्रीरामाशी सहवास करावा असं तिला कामज्वर चढल्यामुळे तिच्या मनामध्ये आलं, आणि तेवढ्यात हनुमंत तेथे आला. हनुमंताकडला पाहून हनुमंताने सांगितलं की राम संकटात पडलेला आहे, त्यामुळे मला तू मदत कर. तर तिने सांगितलं की मी तुला सर्व सांगेन, परंतु त्याआधी मला एक शब्द दे की हनुमंत श्रीरामांना श्रीरामांशी तू माझी भेट घालून देशील. आता रामास होईल जय प्राप्त तो ऐका सावध वृत्तांत. महिरामने तपद्भूत करून शिव तो शिविला हा वर मागिला त्वरित. विदुषमी वर्षावे अमृत ऐक्या होता सुधा भक्त उद्भवती महिरावण. आणि महिरावणाने तप करून शिवाकडून हा वर मागून घेतलेला होता की युद्ध समयी मी मेल्यानंतर माझ्या रक्ताचे अनेक राक्षस होती. भ्रमळमाळा शिवकंडी मिलिंद पाताळा जाती उठाउठी. अमृत चंचुभर निरुष्टी रक्ता वरी करीती त्या एकत्र होता रक्त अमृत. महिरावण निभजती तेथ ऐसे ऐकता हनुमन पाताळ धुंडीत गेला असे. आणि मग तिनं सांगितलं की म्हणे याचे अशा पद्धतीने हे राक्षस होत राहतील, आणि अमृत चंचू रक्तावर टाकल्यानंतर अमृत आणि रक्त एकत्र होऊन ह्या महिरावांची निर्मिती होत राहणार आहे असं सांगितलं. ऐसे ऐकताच हनुमंत पातळ धुंडत गेला असे. तो अमृतकुंड परमगहन तेथे लोकपाळांचे रक्षण. आणि ते अमृत कुंड त्यातून जर तू अमृत आणलं तरच फक्त हे थांबल, यासाठी हनुमंत आता गेलेला आहे अमृतकुंडाजवळ लोकपाळ बसलेले आहेत रक्षण करायला. ते तोडी तो वायुनंद अमृताजवळी पातला तो चंचुवर्णी अपार असंख्यात जाती भ्रमर पर्वत आहे. सीतायांचे शरीर केले सर्वचूर ही त्या माझी श्रेष्ठ भ्रमर. मेरू पर्वताडे त्यांचे शिर क्रोधे धावी नेला सत्वर वायू कुमार लक्ष्मणी हनुमंते मुष्टी गाद दिला भ्रमर पृथ्वीवर पडला.
पक्ष उपडिता ते वेळा काकुळती आला मारुती मज दे प्राणदान मी तुझ्या कार्याशी येईन हनुमंते भाष्य घेऊन तेव्हा भ्रमरे सोडिला तो सवेच उडाला तेथून राघवजळी येऊन म्हणे आता ब्रह्मास निघालून वैरी एकदाची आठवावे आणि मग तिथून अमृत कुंभातील थोडस अमृत घेऊन हनुमंत आला त्या ठिकाणी रामांना ते दिलं आणि सांगितलं की ब्रह्माश्र आता आपण स्थापन करा शरसृष्टात समस्त भस्म झाले मही रावण जैसे होता ब्रह्म प्राप्ती संसार दुःखे विघळते आणि मग मात्र सर्व मही रावण भस्म झाले एका बाणामध्ये ते उगवता गभस्ती जीविलपती तारागती तैसे स्वतः ब्रह्माश्र मुख्य रूपासहित सुर भस्म लागले ज समग्र ज्वेजार कर सुर करती पडती देखता मुख्य धूळ पळू लागले असुर हनुमंते पृच्छ समग्र सेने भोवते वेष्टिले मग लोहार गळा घेऊन सैन्य जोडीत क्षणी कृतिकांतरुक्ष उडणी पळती झालं उरलेलं सैन्य हनुमंताने शेपटीने सगळं जोडून काढलं वरुण पुच्छ सतर बांधले सर्व निशाकार सागरी बुडावले समग्र पुच्छ घुसळून आणले आणि सागरामध्ये त्या सगळ्या राक्षसांना शेपटी सागरामध्ये घुसळून घुसळून आपटून मारून टाकलं एक जाती दिशा लंगून तो पुच्छ येत तिकडून ब्रह्मांड व्यापले समर्ण पुच्छ कृण हनुमंते मारुते केवळेश्वर त्याचे प्रत्याशी नाही पार ब्रह्मांडा बाहेरून समग्र आडे वेढे करी पुच्छ मारुतीचे शेपटी संपूर्ण ब्रह्मांडात व्यापलेली आहे केवळ ईश्वर आहे तो आणि म्हणून त्याच्या पुरुषाला नाही पार ब्रह्मांडाभोवती देखील वेढे घालू शकतो एवढी त्याची शेपटीची ताकद आहे असो दश दिशा धुंडून पुच्छ आचुरेले आणले ओढून मैकावती सावन पुच्छ रिघे घरोघरी पुरुष ओढून काळी बाहेरी अरगळे चूर्ण करी भ्रातारल पोनी नारी दारी उभ्या राहते परिपुच्छन सोडी साचार गडूळ स्थळावन काळी असुर अकांत वर्तल अर्थ सांगती हेरचंद्र सेनासी आणि अतिशय प्रचंड असं त्या मारुतीच्या शेपटीने सगळी तिने धुंडाळून धुंडाळून त्या आईमा महिकावतीमधले सगळे राक्षस मारुती मारायला सुरुवात केलेली आहे मारुतीने आणि मग पुरुष घरामध्ये लपून बायका दारामध्ये उभे राहिले पुच्छन सोडीस आचार गुड स्थळा उनिकाडी असुर जिथे जिथे लपून बसलेत असुर तिथून तिथून ती शेपटी शोधून काढायची अकांत वर्तला तोर सांगती हेर चंद्र सेनेसी आणि मग अतिशय अकांत सगळीकडे चाललेला होता दूतांनी चंद्रसेनेला ही बातमी सांगितली ती म्हणे घाला जानकीचे आण तेने निरसेल विघ्न मग त्यांनी युक्ती करून जन सकळ वाचले आणि मग चंद्रसेनेकडे सगळेजण आले आणि म्हणू लागले काय करायचं आता ते म्हणे त्याला जानकाची शपथ घाला मग गप्प बसेल तो जय जार करुण सुर वर्षती पुष्प समर राम सौंदर्यवार करून एके ठाळी मिळाले आणि मग मात्र राम सौमित्र आणि हनुमंत सगळे एकत्र थयाले शत्रुसायाचे कारण उगेच लाईला मही रावण समस्ताचे नेता म्हणे तेने प्रत्यत म्हणे हनुमंत जाऊन शत्रुसय होय पूर्ण ते सुसाधून आला कारण त्याच वर्तमान पुसावे मग मारुतीचे गळास प्रेम मिठी घाली श्रीराम तव तो चिंता करा ती परम पडला असे मारुती आणि मग श्रीरामांनी मारुतीला आलिंगन दिलं त्याचे मनापासून आभार मानले परंतु मारुती अतिशय चिंताक्रांत दिसला रामांना मग राम म्हणे प्राण सका का मुख गेले उतरवणीया तव ते सांग मज लवलया म्हणून वदन कुरवाळीले आणि मग हनुमंताचे तोंड कुरवाळी श्रीरामांनी विचारलं की अरे काय झालं तुला एवढा का तू शांत झाला आहेस मग हनुमंत वर्तमान रामाचे सांगे मुळे होऊन चंद्रसेनेचे भाषदान दृढ देऊनी मी आलो म्हणे चंद्रचे निसला म्हणे मला शब्द द्यावा लागला म्हणे तिच्याकडून माहिती काढण्यासाठी ऐकून या से रामचंद्र म्हणे वारे तू चातुर्य समुद्र मी एक पत्नवीर तुझं काय न ठाऊके म्हणे वा वा बरे मी एक पत्नीवीर आहे तुला माहिती नाही का म्हणे तुला एवढं कळालं नाही का म्हणे ही कशाला तिला भाष द्यायची तुझी भाषे नवे अप्रमाण मजही न गवे दुर्व्यसन तू चतुर मुकुट रत्न युक्ती करू न वारी हे म्हणे आता तूच दिलंय वान भाष दिली आहे म्हणे तुलाच ती कशी सोडवता येईल ती तुझी तूच बघ म्हणे मग चंद्रसेनेच्या गृहापती आला तात्काळ मारुती
मने आणि तो अयोध्यापती मंचक दृढ घाली का? आणि मग त्यांनी सांगितलं तिथं जाऊन चंद्रसेनाला की म्हणे आता अयोध्यापती घेऊन येतो. पलंग म्हणे तू तयार ठेव. चंद्रसेना हर्षलीचे ते दृढ मंचक घाली एकांती. सुमनसे चरचुनी ते नाना भोगो ठेविले. मग बोले हनुमंत मंचक मोडता अकस्मात तरी न बैसे रघुनाथ. बोल मग मज नाही म्हणे हा मंचक तो तयार केलाय पण हा जर मोडला तर मग मात्र राम काही तुझ्या बरोबर इथे थांबणार नाहीत. आधी मला हा शब्द दे म्हणे आणि मला ते त्याचं काही मला तू सांगायचं नाही म्हणे. त्यानंतर चंद्रसेना म्हणे हनुमंता मंचक न मोडे तत्वता. मज जो भ्रमर रक्षीला होता तो अनिला गुप्त रूपे. आणि मग तिनं सांगितलं की असं होऊ शकत नाही म्हणे मंचक काही मोडणार नाही म्हणे. मग एक भ्रमर आणला गुंगा त्याला गुप्त रूपाने सांगितलं रंभापत्र प्रमाण पूर्ण मंचक आत अवघादे कोरून. त्याने तात्काळ आज्ञावंतून तैसे केले त्यावेळी. आणि मग काहीही किंचित पलंग न हलता आतमधून सगळा पोकळ करून दे असं त्याला सांगितलं गुंग्याला. चंद्रसेनेच्या गृहीसत्वर हनुमंतेने आणला रघुवीर. मंचके वेसा जोगदो द्वारा तात्काळ चूर्ण जाहला. आणि मग हनुमंताने रामांना बोलवलं त्या पलंगावर बस. राम बसल्या क्षणी त्याचे तुकडे तुकडे झाले. उठवणीत आला रघुनंदन हिरुविलके दिनवदन. वायुसुताकडे पाहून चंद्रसेना बोलत असे. आणि मग राम निघून चालले तेव्हा मग हनुमंताकडे पाहून चंद्रसेना म्हणते मने कपटी तू वानर देख तुवाची कोरविला मंचक. शेवटी नेतो श्री रघुनाथ मनोरथ माझे न पुरता. आणि मग तिच्या लक्षात आलं म्हणे तू कपटी वानर आहे म्हणे. मंचक म्हणे तो आतून कोरून ठेवलास म्हणे. आणि रामांना मला न देतास तू घेऊन चालला आहे. मी तुझा शाप देईन आता ऐकता कृपा उपजली रघुनाथा. हस्त ठेवणे तिची माता म्हणे चिंता न करावी मसरे मान. ती म्हणाली मी तुला शाप देणार म्हणे आता. म्हणून श्रीरामांनी मग तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं चिंता न करावी माझी ध्यानमूर्ती सुंदर हृदय भोगी निरंतर पुढे सत्यभामा चतुर कृष्णावतारी होशी तो. आणि मग सांगितलं ते मी जेव्हा कृष्णावतार घेईल त्यावेळेस तू माझी पत्नी सत्यभामा होशील. ऐसे एक बोलता रघुनाथ तो तेची जाहली समाधीस्त पुढे महिका वैत नुपरत मकरज ध्वज स्थापिला. आणि मग ती तिथेच समाधीस्त बसली. महिकावतीमध्ये मकरध्वजाची स्थापना झाली. स्कंदी भाऊनी राम लक्ष्मण हनुमंत केले उड्डाण. नळ निळांगो ते जामपूर्ण ते ही भेटले जैसा उदय भावे आदित्य तैसा सुवाळीस येत हनुमंत. विभीषण आणि केशकेंद्रनंतर समोर धावती दळभारी श्री सप्रेमे सुग्रीव विभीषण आले हनुमंताचे देखून. म्हणे बारे देह टाकावा व वाळून तुझं वरून आज तुझ्यावरून देहसुद्धा वळून टाकावा हनुमंता एवढं तू मोठं काम केलेलं आहेस. सुग्रीव आणि विभीषण आश्चर्य करते दोघे जण म्हणते धन्य धन्य वायुनंदन भरिले त्रिभुवन प्रतापे. दाहला एकाची जय जयकार सर्वांची भेटला रघुवीर हनुमंतांचा प्रताप समग्र राजे म्हणे त्रयस्वयवर्णी. आणि स्वतः श्रीरामांनी मग हनुमंताचा सगळा प्रताप वानर सेनेला सांगितला. या ब्रह्मांड मंडपात मारुती ऐसा नाही भक्त याचे प्रतापे आम्ही समस्त वानर धन्य दाहलो. ब्रह्मानंद म्हणे श्रीधर अग्निपुराणी कथा सुंदर बोलला सत्यवती कुमार तेची सारे ते कथेले स्वती श्रीराम जय ग्रंथ सुंदर समंत वाल्मिकी नाटकादार सदा परिसुत भक्त चतुर एकत्रिशतमाध्यायम समाप्तम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय रामचंद्र प्रभू महाराज की जय सीतामैया की जय महारुद्र हनुमान की जय श्री रामचंद्रार्पणमस्तु.